शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय पुन्हा कसला गोंधळ सुरू आहे? तुम्ही इथे ते सुद्धा ह्या वेळी? देवी देवी, माझे पती कंदासूर महाराज देवांवर आक्रमण करायला गेले होते. बाहेर पडलेत, अजून आले नाही, म्हणून मी देवांकडे आले. काय? आणि हे सांगण्यासाठी तुम्ही इथे येण्याचं धाडसच कसं केलं? नाही जी, नाही हो, नाही अव धाडस नाही जी. अम्म्यात लई त्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण नाही ऐकतो त्याने माझ. बर मग, तुमचे पिता तक्षक महाराज बी त्यांच्या कारस्थानाला सामील आहेत. तुम्ही काय बोलत आहात हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? माझ्या पिताश्रींबद्दल मी एक शब्द देखील वाईट ऐकून घेणार नाहीये. मी कशा पाई खोटं बोलू तुम्हासनी? माझे पती सौता तुमच्या पिताश्रींशी भेटायला गेले. तुम्ही बाहेर गेलात बघून त्या दोघांनी आक्रमण करायचं ठरवलं. दोघं बी आपापलं सैन्य घेऊन निघाले, तर काय झालं कोणास ठाऊक. ते परत घरला आलेच नाहीत. हे बघा, तुमचे पती तसे असतील म्हणून तुम्ही सगळ्यांनाच एकसारखं मानू नका. आणि का करतील ते असं? माझी आई इथे येऊन गेली, तिने सगळं पाहिलं आणि ती काही बोलली नाहीये. तिने माझी खुशाली माझ्या पिताश्रींना कळवलीच असेल ना? जोगेश्वरी शांत हो. जोगेश्वरी, त्या म्हणतायत ते खरं आहे. कंडासुरासोबत तुझे वडील देखील माझ्यावर आक्रमण करायला येत आहेत हे मला माहित होत. जर तुम्ही हे जाणून होतात तर मग मला का नाही सांगितलं तुम्ही? एका अर्थी मी हा विचार केला होता, पण नाही सांगितलं. आपण जे काही नव्याने सुरू केलंय, आपला संसार सुरू करणार आहोत, त्यात मला हा मुद्दा नकोसा वाटला. आपण त्याला दूर ठेवलेलं उचित आहे असं मला वाटलं. हे काहीही असो, पण आत्ताच्या आत्ता ह्यांना इथून हकलवून लावा. ह्यांना इथे थांबण्याचा काही एक अधिकार नाहीये. देवी, मी तुमची माफी मागते. तुम्हाला हे पटलं नसतं ना तरी हेच सत्य आहे. देवा देवा, काय मी करब, परियासनी अभय द्या. मी परत काय भी मागणार नाही. आणि पुन्हा ते असं वागणार नाही असा असा शब्द भी देते मी तुम्हासनी. माझ सौभाग्य माझ्याकडे पाठवा हो देवा. ठीक आहे, तुम्ही जाईपर्यंत कंडासूर परत आलेला असेल. तुमचे ऋण कवा भी विसरणार नाही देवा, कवा भी विसरणार नाही. भैरवा, काय झालं भैरवा? नाही एवढा गोंधळ कसला म्हणायचा? असुरराज कंडासूर यांची पत्नी चंद्रिका त्या इथे आल्या होत्या का? असं अचानक का आली ती? आणि काय म्हणत काय होती ती? त्या म्हणाल्या की त्यांचे पती कंडासूर आणि माझे पिता श्री तक्षक महाराज हे यांच्यावर चाल करून आले होते म्हणे. ते सुद्धा युद्धासाठी. मी त्यांना इथून हकलून लावलं. माझे पिताश्री असे करूच शकत नाहीत.
मी हे असे गैर आरोप सहन करू शकत नाही. माझे पिताश्री त्या कंडासुरांशी का म्हणून मित्रत्व स्वीकारतील, ते असं करूच शकत नाहीत. ते रागवले असतील, त्यांनी अबोला धरला असेल, पण ते कधीच असं वागणार नाहीत हा मला विश्वास आहे. मैं एक बोलू का जोगेश्वरी? बोला. नाही म्हणजे माझ्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हे तू बघ. पर चंद्रिका खरं सांगत होती. तुझं पिता आणि त्यो कंडासूर दोघं बी आपल्या राज्यावर चाल करून आलं होतं. लई मोठं सैन्य बी होतं त्यांच्या संग. त्यामुळे चंद्रिका सांगत होती ते खरं आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा याबद्दल माहिती होत, पण ते असं का करतील? हे बघ जोगेश्वरी, मी आता म्हणते, अगं आता जे झालं ते झालं, उगा त्यात ये वाया घालू नगासा. अगं आज लय दिस चांगला आहे, सवा तुम्ही दोघं बी जा आणि चांगलं तयार व्हा आणि आजचा दिस साजरा करा. काय व हे बी चांगलं आहे. चला मी भोजन कक्षात तुमची वाट पाहते. भैरवा, मला असं वाटतंय की आजचं जेवण तुम्ही एकत्र करायला पाहिजे. जा भैरव. भैरवा, वाट बघतोय तुझी मी. भैरवा, आलो. कुठे गेले असतील हे? किती वेळ झालं मी यांची वाट पाहतीये. अहो, आज आपल्या आयुष्यातला इतका आनंदाचा दिवस आहे. तुम्ही मी थोड्या वेळात येतो असं म्हणाला होतात, पण अजून आला नाही आहात. काय झालं असेल? लवकर, अजून किती वेळ मी तुमची वाट पाहायची? इतक्या दिवसांनी मी आपल्या हातांनी तुमच्यासाठी भोजन बनवलंय, पाच पक्वानही बनवलेत, आणि तुम्हाला आवडते ती पुरणपोळी सुद्धा बनवली. पण काय करावं? जया विजयाला सांगून संदेश पाठवू का? नाही, नको, येतील ते. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.